खामगाव येथील बर्डे प्लॉट मध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा विद्युत तारांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना 31 मे रोजी सायंकाळी घडली. शहरातील बर्डे प्लॉट येथील सजनपुरी भागातील जाकीर भुरू पटेल वय 22, भुरू घासी पटेल वय 52, जावेद भुरू पटेल वय 25, साजेरवी भुरू पटेल वय 50 हे घरात असताना विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. यातील जावेद यांचे 7 जून तर जाकीर यांचे 8 जून रोजी लग्न असून एकाची सासूरवाडी वाशिम तर दुसऱ्याची सासूरवाडी खामगाव मधील असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व शिवाजीनगरचे ठाणेदार सुनील हुड घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी मृतकांचे शव पोस्टमॉर्टमसाठी खामगाव सामान्य रुग्णालयात पाठवले तर 31 मे रोजी सकाळी 10 वाजता पोस्टमॉर्टम सुरू करण्यात आले. त्यानंतर बर्डे प्लॉट येथील मुस्लिम बांधवांच्या मार्फत मृतकांच्या मृतदेहाची दफनविधी करण्यात आली. यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा व नागरिक मोठ्या संख्येने दफनविधी कार्यक्रमात उपस्थित होते.